नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर महाराष्ट्राच्या राजकारणात हो आपण बोलतोच महाराष्ट्राच्या राजकारणावर म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात काय होतंय हे सुरुवातीला सांगणं आवश्यक आहे उद्धव ठाकरेंनी जो काही कंबर कसून आता प्रचार सुरू केलाय उद्धव ठाकरेंनी कंबर कसून प्रचार सुरू केलाय हे वाक्य कदाचित तुम्हाला पटणार नाही पण केलाय असा माझा दावा आहे कारण उद्धव ठाकरे कधी कंबर कसून मैदानात उतरतात का असा प्रश्न अनेक उद्धव ठाकरेंच्या विरोधकांना पडलाय उद्धव ठाकरेंनी या वेळेला ठरवलेलं आहे की आता आपण जनाधार मिळवायचा आणि त्याच हेतूनही उद्धव ठाकरेंची एक एक पावलं पडत आहे उद्धव ठाकरेंना जनाधार मिळेल कदाचित पण गेम कोणाचा होईल हे जरा स्पष्ट होत आहे का बघा मी काय जे पुढे सांगणार आहे आणि ज्या काही मागच्या काळातल्या गोष्टी घडल्यात त्याचा नीट विचार केला तर माझ्या म्हणण्याला तुम्हाला नक्कीच आधार मिळेल तथ्य सापडेल आता विधान करतोय उद्धव ठाकरे कंबर कसून कामाला लागले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचा गेम करण्यासाठी खोट वाटतंय तुम्ही म्हणाल अहो शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंचा गेम करून टाकलाय आता काय राय उरलंय उद्धव ठाकरेंच्याकडं जे पवारांचा गेम करण्यासाठी हे सगळं करतायत सावधान आपण सगळे उद्धव ठाकरेंना प्राथमिक दर्जाचे राजकारणी समजण्याची जी चूक करतो आहोत ती करू नये असं माझं मत आहे एक एक पावलं नीट तपासून बघा मागच्या कालखंडामध्ये ब्राह्मण मतदार आता मी सुरुवात ब्राह्मण मतदारापासून करतोय हा भारतीय जनता पार्टीकडं गेला आणि काहीही केल्या तो आता शिवसेनेला आधार देईल ही शक्यता कमी आहे आता तुम्ही म्हणाल तीन टक्क्याचा वर्ग गेला काय राहिला काय फरक कोणाला पडतो लक्षात ठेवायचं ती माग दूरदर्शनवर एक जाहिरात येत होती रेल्वे वरून इकडं तिकडं पाहून थांबून रेल्वे जाऊ द्या मग जा असं म्हणताना तो म्हणतो क्या फरक पडताय आणि रेल्वे क्रॉसिंग झाल्यावर कळतं फरक तो पडता आहे भाई असा त्याचा शब्द त्या फोटो फ्रेम हार घातलेल्या फोटो फ्रेम मधून येतो फरक तो पडता आहे भाई तीन टक्के हा समुदाय असेल तरीही तो ग्रामीण भागातून स्थलांतरित होऊन शहरांमध्ये गेलेला आहे आणि ग्रामीण भागातला तीन तीन टक्के शहरात जाऊन ग्रामीण भागात शून्य तर शहरी भागात तो लक्षणीय म्हणजे आठ ते दहा टक्क्यांवर गेलाय मग पुण्याचं कसबा असेल छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम असेल की पूर्व असेल मुंबईतले काही मतदारसंघ असतील नागपूरचे काही मतदारसंघ असतील यात तो प्रभावी झालेला आहे आता हा ब्राह्मण आणि तत्सम जातीचा मतदार हा शिवसेनेकडं जात नाही हे लक्षात आल्यावरती उद्धव ठाकरेंच्या एक गोष्ट नक्की परफेक्ट डोक्यात बसलेली आहे की आता या जुन्या कॉम्बिनेशनवर काम करून जमणार नाही भलेही आपली घरातली माणसं सिकिपींच्या घरातली माणसं ब्राह्मण असतील म्हणजे आपण बाळकडू सोडून पाटणकर काढा पकडला असेल तरीही हे शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आलंय आणि म्हणून वेगवेगळ्या गोष्टीत तुम्ही तपासल असेल महाविकास आघाडीच्या मध्ये संभाजी ब्रिगेड सहभागी झाली नाही तर संभाजी ब्रिगेडनं तर संभाजी ब्रिगेडनं फक्त शिवसेनेसोबत युती केलेली आहे ब्राह्मण दुरावला आहे म्हटल्यावर कट्टर टोकाचा ब्राह्मण विरोध करणारे पक्ष संघटन आपल्यासोबत जोडण्याचं उद्धव ठाकरेने ठरवलं म्हणून पहिली युती केली ती संभाजी ब्रिगेड सोबत दुसरी युती वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आपण किंचितनी वंचित सोबत केलेली युती असं अनेकांनी त्याच विश्लेषण केलं पण पुन्हा तेच टोकाचा ब्राह्मण जातीतून होत असलेला विरोध घेऊन त्याच्यापेक्षा वेगळी काही मतं मिळवण्यासाठी पहिले संभाजी ब्रिगेड नंतर वंचित बहुजन आघाडी अशा दोन युती उद्धव ठाकरेंनी केल्या पुन्हा सांगतो उद्धव ठाकरेंच्या या दोन्ही पक्षाच्या युती या महाविकास आघाडीसोबत झालेल्या नाहीत तर या फक्त आणि फक्त शिवसेनेसोबत झालेले आहे या युती घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळामध्ये त्याआधी बोलत होते माझ हिंदुत्व शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही त्याच्या आधीची गोष्ट आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचं विधान त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केलेली राजकीय जोडतोडी आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या परिवारातील माणसं म्हणजे परिवार इन द सेन्स त्यांच्या सामना मार्मिक या सगळ्या परिवारातील माणसं तसा त्यांचा परिवार माझा देश माझा परिवार महाराष्ट्र माझा परिवार माझे कुटुंब माझी जबाबदारी तुम्ही वाजे ऐकत जाऊ नका माझे कुटुंब माझी जबाबदारी असं म्हणतोय मी म्हणजे उगीच चुकून वाजे कुटुंब माझी जबाबदारी असं काही ऐकू नका तुम्ही या सगळ्या परिवारातून एक गोष्ट जेव्हा बाहेर पडू लागते ती सुद्धा टोकाचा ब्राह्मण विरोध करणारीच हे खडे टाकून बघणं असतं म्हणजे संजय राऊत याच पद्धतीत बोलतात मार्मिकचे संपादक माचकर पुन्हा च ऐकलंय ना ज नाही ना हा माच कर असं म्हणालो मी ज शब्द वापरलेला नाही च च्या जागी मुकेश माचकर यांनी केलेलं विधान भिडे नाडकर्णी गाडगीळ होते हजार रुपये पेट्रोलचा अर्धा लिटर हे विधान या विधानातून पुन्हा एकदा डिवचण्याचा आणि ह्या सगळा आघात करण्याचा हा, हा प्रयत्न मी माझ्याकडे कोणी येत नाही हे मला नक्की झाल्यावरती येत नाहीत हे नक्की झाल्यावर त्यांच्यामुळं जे थांबले होते त्यांना बोलावत हो असतो लक्षात घ्या म्हणजे एक माणूस माझ्या माझ्यासोबत एक मित्र आहे आणि तो आता येत नाही आहे माझ्याकडे कायमचा तेव्हा त्या मित्रामुळे थांबलेल्या अनेकांना मी साथ घालत असतो आणि याला शिव्या घालत असतो याला शिव्या घातल्या की दुसरी आपोआप येतात हे साधं सरळ गणित आहे म्हणजे ब्राह्मणांना शिव्या घातल्याबरोबर हा जो बाकीचा ब्राह्मण विरोधक वर्ग आहे तो उद्धव ठाकरेंच्या जवळ येईल असा अंदाज उद्धव ठाकरे घालतायत इथपर्यंतचा एक भाग आता पुढचा भाग मी जे पहिल्यांदा विधान केलं होतं उद्धव ठाकरे शरद पवारांचाच गेम करत आहेत हा सगळा प्लॅन म्हणजे या हा जो आत्तापर्यंतचा प्लॅन आहे तो कोण वापरला राजकारणात आत्तापर्यंत ब्राह्मण मारवाडी जैन या जो समुदाय आहे या समुदायाला विरोध करत आत्तापर्यंत या कट्टरतावाद्यांशी जोडून घेऊन त्याला आपली वोट बँक करण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे मग छावा असेल संभाजी ब्रिगेड असेल अजून कोणत्या संघटना असतील याला बळ शरद पवारांचं राहिलंय पुस्तक प्रकाशनाला उपस्थित राहणं यांनी मांडलेल्या मुद्द्यांना समर्थन देणं छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते स्वराज्य रक्षक होते असं म्हणणं या सगळ्या गोष्टी शरद पवारांनी आत्तापर्यंत पार पाडलेल्या आहेत म्हणजे अगदीच तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे संबंध आहेत असं म्हणत रामदासांची काहीच संबंध नाही असं म्हणणं हे सगळं जे टोकाचं एक विचारधारा आहे ती शरद पवारांनी सांभाळलेली होती आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी आपली एक वोट बँक निर्माण केली होती केलेली आहे ती चालते त्यावर शरद पवार आजही महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या सत्ताप्राप्तीचं राजकारण करू शकले नसले तरीही सत्तेत कोण असावं हे ठरवण्याचे अधिकारी मात्र शरद पवार नक्कीच झालेले आहेत पवारांनी ही जी वोट बँक जमा केलेली आहे नेमका त्याच वोट बँक वर उद्धव ठाकरेंचा डोळा आहे नेमका त्याच आणि तीच पद्धत ब्राह्मणांना शिव्या घालणे चुकीच्या गोष्टी बोलणे आपल्या माणसांना बोलायला लावणे आणि एक वर्ग आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेणे उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्याला तिलांजली देत राहुल गांधींचं कौतुक करत राहुल गांधींचं कौतुक करत शरद पवारांचं कौतुक करत नाही राहुल गांधींचं कौतुक करत ते बरोबर दलित आणि मुस्लिम मतांना देखील आकर्षित करत उद्धव ठाकरेंचा राजकारणातला ओढा हा आता काँग्रेसकडे वाढू लागलाय ती जी महाराष्ट्राची हास्य जत्रा झाली ना दोन भागांमध्ये त्या दोन भागातल्या हास्य जत्राच्या मुलाखतीत पाठीत खंजीर खुपसला या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे काय बोलले होते ते तुम्ही ऐका म्हणतायत देवेंद्र फडणवीस कि उद्धव ठाकरेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला ठीक आहे मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की जेणेकरून तुम्ही राष्ट्रवादी फोडली फोडलीत शिवसेना फोडून तुमच्याकडे चाळीस आणि प्लस जे काय अपक्ष आल्यानंतर एवढं सरकार मजबूत झाल्यानंतरही पुन्हा राष्ट्रवादी का फोडलात बरं राष्ट्रवादी फोडण्याच्या आधी त्यांच्यावरती भयंकर भ्रष्टाचाराचे चा आरोप चार पाच दिवस आधीच माननीय पंतप्रधानांनी केले होते मग त्या आता आरोपांचं काय झालं त्या पैशांचं काय झालं मग कशासाठी फोडाफोडी केली राष्ट्रवादीनं तुम्हाला कोणता खंजीर कुपसला होता म्हणून त्यांचा पक्ष फोडला हे उद्धव ठाकरेंचं वाक्य शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये उद्धव ठाकरे मंत्रालयात दोनदाच गेले हे आमच्यासाठी अडचणीचं होतं असं सांगितलं शरद पवारांनी हे जाहीरपणे सांगितलं की उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा हा आम्हाला न विचारता दिलेला होता आणि ती उद्धव ठाकरेंची चूक होती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातले संबंध अगदी मधुर आहेत असं नाही आणि शरद पवारांच्या पक्षावरती आता एक आघात झालेला असतानाच दुसरा आघात करतायत ते उद्धव ठाकरे त्यांच्याच मतांना आपल्याकडं ओढण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात उद्धव ठाकरे कितपत यशस्वी होतील हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे कारण उद्धव ठाकरेंची सोबत घेऊन दुसरेच पक्ष मोठे होऊ नयेत म्हणजे मिळवली उद्धव ठाकरे आजच्या घडीला शरद पवारांचा गेम करण्याच्याच तयारीत आहेत तुम्हाला पडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद